आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे संघर्ष ग्रुप मार्फत वृक्षारोपण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनोख्या पद्धतीने केली साजरी. निपाणी तालुक्यातील मांगूर येथे संघर्ष ग्रुप मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी अमर मार्गे भैयासो कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते विजय भोरे, गंगा कल्याण पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष अतुल कांबळे, प्राध्यापक कपिल राजहंस, भैयासो कांबळे, राजू गायकवाड यांच्यासह मान्यवर व समाज बांधव यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना ग्रुपचे अध्यक्ष अतुल कांबळे म्हणाले की आज अण्णाभाऊ साठेंची जयंती एका वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितलं. यावेळी अमर माळगे, डॉक्टर संजय कांबळे, सिद्धार्थ भोसले, अक्षय भोरे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमात सिद्धार्थ ग्रुपचे पदाधिकारी, संपूर्ण दलित समाज बांधव, मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. तर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आपल्या आंबेडकर भवनसाठी किंवा भवन समोरील वातावरण बहुत समाजाचं नातं समज जमलेलं आहे. वृक्षारोपणाचा जो कार्यक्रमाचं संघर्षाचं जे नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, हे फार मोठं आहे. कारण का एक वृक्ष चांगलं तर ते ऑक्सिजन देते. दोन्ही समाजाने संयुक्त पद्धतीनं साजरी करण्याचा उपक्रम राबवला, त्याबद्दल मी दोन्ही समाजाच्या बांधवांचं तसेच आलेल्या या ठिकाणी भीम बांधवांचं व मातृ समाजातील आमच्या कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. आणि संघर्ष ग्रुपचं खरोखरच आज जे काही कार्य घेतलेलं आहे त्याने हातात खरोखरच हे आवडण्याजोगं आहे. कारण की संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हास होईरी वनचेरी, झाडं जगवा, झाडं